दरम्यान अमेरिकी सैनिकांची घर वापसी होताच तालिबानी दहशतवाद्यांनी कंदार इथं अमेरिकी हेलिकॉप्टर ब्लॅक हॉक उडवलंय. यावेळी त्यांनी शिक्षा म्हणून एका व्यक्तीला चक्क हेलिकॉप्टरला लटकवल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जमिनीवरून घेतलाय त्यामुळे ती व्यक्ती जिवंत आहे की मृत हे समजत नाहीये. मात्र माध्यमांनी म्हटलंय की तालिबाननं एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यालाच हेलिकॉप्टरला अडकवलंय. अमेरिकेनं सोडून दिलेल्या हेलिकॉप्टरचा वापर तालिबानचे दहशतवादी कंदारच्या गस्तीसाठी करताय. तालिबान महिलांशी संबंधित त्याचबरोबर मानवी हक्कांशी संबंधित मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, पण खरोखरच जर आपण अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहिली तर ती याच्या एकदम विपरीत आहे. कंदहार मध्ये ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरला लटकावून एका व्यक्तीचा जो आहे त्या ठिकाणी डेड बॉडी लटकवण्याचा प्रकार आपल्याला सोशल मीडियामधून एका व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय. यामधून तालिबानची राजवट स्पष्टपणे संदेश देऊ इच्छिते की तालिबानच्या राजवटीविरुद्ध जे जे आवाज उठवतील त्यांचे असेच बुरे हाल भविष्यामध्ये सुद्धा होतील.